जय महाराष्ट्र, मी अनुजा कर्णिक। आज आपण खेळ्यामध्ये आयपीएलच्या विषयीच्या बातम्या पाहणार आहोत, पण त्या अगोदर पाहूया हेडलाईन्स। आयपीएलच्या सातव्या हंगामाला थोड्याच वेळात युएईमध्ये होणार सुरुवात। गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान रंगणार सलामीची लढत। बीसीसीआयच्या कामकाजापासून दूर राहण्याचे एन श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांना मात्र कायम राहण्यास दिली परवानगी। मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकर करणार नव्या इनिंगला सुरुवात। फुटबॉलच्या कोची टीम नंतर टेनिस लीगच्या मुंबई टीमची मालकीही सचिनकडेच। आणि क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आता सीबीआयचाही वचक। आयसीसी आणि फिफाशी केलेल्या चर्चेनंतर सीबीआयचं स्वतंत्र पथक। क्रिकेटचा आणि पर्यायानं क्रिकेटपटूंचा चेहरा मोहरा बदलण्यास कारणीभूत ठरली ती गेली 7 वर्ष, कारण याच काळामध्ये आयपीएल सारखी स्पर्धा सुरू झाली आणि फोफावली सुद्धा। पण जितकी ही आयपीएल क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळली गेली तितकीच ती कोर्टातही खेळली गेली। आयपीएलच्या या सातव्या हंगामाला आज युएईमध्ये सुरुवात होतीये, पण ही आयपीएल तरी यापूर्वीच्या वादविवादांच्या आयपीएलपेक्षा वेगळी ठरेल। ज्या देशात आज हे T20चं अतिझटपट क्रिकेट कमालीचं लोकप्रिय झालं, त्या देशाचा या T20 क्रिकेटला प्रखर विरोध होता हे आज सांगितलं तर कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही। BCCIचं हे प्रतिकूल मत घेऊनच भारतीय टीम 2007 T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाली आणि चॅम्पियनही बनली। लगेच वर्षभरानंतर ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून आकारास आली ती इंडियन प्रीमियर लीग। या लीगनं क्रिकेटपटूंना अक्षरशः पैशात लोळवलं। याच पैशानं काहींना झिरोचं हिरो बनवलं तर काहींना हिरोचं झिरो। आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर अनेकांना आपल्या देशाकडून खेळण्याची संधीही मिळाली, पण तरीही काही अनुभवी क्रिकेटपटूंनी आयपीएलकडे पाठही फिरवली तर काही खेळाडूंनी आपल्या देशाकडून आंतरराष्ट्रीय लढतीत खेळण्यापेक्षा प्राधान्य दिलं, तेही केवळ आयपीएललाच। देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला। यंदाही याच कारणासाठी आयपीएलच्या सातव्या हंगामातील पहिल्या 20 लढती UAE मध्ये खेळवल्या जातील आणि त्यानंतरच्या उर्वरित लढती भारतात। त्यामुळे ही आयपीएल यापूर्वीच्या सगळ्याच आयपीएलपेक्षा थोडी वेगळी असेल। खेळाडूंचे या टीममधून त्या टीममध्ये झालेले अदलाबदल, काही टीमच्या कर्णधारांमध्ये झालेले बदल या आयपीएलमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतील। खेळाडूंसाठी आणि संघ मालकांसाठी आयपीएलची ही 7वी ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ असेलच, पण खरं आव्हान असेल ते BCCI आणि आयपीएलचे हंगामी अध्यक्ष सुनील गावस्करांसमोर, आणि तेही आयपीएलची मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याचं। चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं उपहासानं जरी म्हटलं असलं तरी लॉन्ड्रीवाल्याकडे देऊन ही आयपीएलची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊ शकणार नाही याची कल्पना गावस्करांनाही असेल। म्हणूनच 1 जूनला जेव्हा आयपीएलचा नवा विजेता जगासमोर येईल तेव्हा ही आयपीएल इतर कुठल्याही कारणासाठी नव्हे तर केवळ क्रिकेटसाठीच लक्षात राहायला हवी असं सांगायलाही लिटल मास्टर विसरले नाहीत। सुबोध मयुरे, जय महाराष्ट्र, मुंबई। आयपीएलच्या या सातव्या हंगामाला एकीकडे UAE मध्ये सुरुवात होतीये, इकडे भारतात मात्र हीच आयपीएल अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर जाण्यास काही तयार नाहीये। मुदगल समितीनं केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं BCCIला दिलेले आहेत। BCCIचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी कामकाजापासून दूर राहावं असंही सर्वोच्च न्यायालयानं ठणकावलेलं आहे। आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी सुंदर रमन यांना मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। मुदगल समितीनं तयार केलेल्या अहवालामध्ये एन श्रीनिवासन आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह 13 जणांवर आरोप ठेवण्यात आलेले आहेत। आणि याच मुद्द्यावर आपल्याशी आज बातचीत करणार आहेत माजी कसोटीपटू लालचंद राजपूत, आणि त्यांच्याशी बातचीत करतील न्यूज रूममधनं आपले क्रीडा प्रतिनिधी सुबोध मयुरे।
राजपूत सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आय पी एलचा हा सातवा हंगाम आजवर येऊन ठेपला आहे. आज या हंगामाला सुरुवात होईल, पण आय पी एलच्या पहिल्या हंगामापासून आपण आय पी एल बघत आला आहेत. पहिल्या हंगामात आपण मुंबई इंडियन्ससोबत प्रशिक्षक म्हणूनही होता. आय पी एलची ही सहा वर्ष आणि हे सातवं वर्ष हा जो प्रवास होता आय पी एलचा, या प्रवासाकडे आय पी एलच्या या प्रवासाकडे आपण कसं बघता? कारण वादविवाद आणि आय पी एल हे एक समीकरणाचं आतापर्यंत राहिलेलं आहे. की जेव्हा एक मोठी टुर्नामेंट असते तर नक्कीच वादविवाद असतोच, यु नो. पण मला असं वाटतं की सहा वर्ष खूप चांगले गेलेत. मध्ये छोटेसे अप्स अँड डाऊन्स होतातच, कुठल्याही टुर्नामेंटमध्ये होतातच. पण मला असं वाटतं की आय पी एल एक मोठा टुर्नामेंट आहे की प्लेअरसाठी, यु नो, मीडियासाठी आणि प्रेक्षकासाठी. तर मला असं वाटतं की आय पी एल आता सातवा याच्यावर आला आहे, पण ते इंडियाचा बाहेर आहे कारणामुळे की आपल्या इकडे आता इलेक्शन्स आहेत. पण मला असं वाटतं की आय पी एल एक मोठा, मला वाटतं की एक एंटरटेनमेंट आहे आणि तो एंटरटेनमेंट राहणारच. पण एकच गोष्ट आहे की सुरुवातीपासून आपल्याला भारतामध्ये बघायला मिळणार नाही, पण एक मे नंतर जेव्हा भारतात येईल तर परत मला वाटतं जी हाईप व्हायला पाहिजे आय पी एलची ती आतापर्यंत झाली नाही आहे, का की हा भारताचा बाहेर आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा हे भारतात येईल तेव्हा नक्की याचा हाईप अजूनही वाढेल. पण आज जे मॅच आहे, मला वाटतं की जे मुंबई इंडियन्स आणि के आरची नवीन टीम्स, का की यावर्षी ऑप्शन झाले होते मुंबई इंडियन्सची नवीन टीम, के आरची नवीन टीम, आणि मला असं वाटतं की नवीन व्हेन्यू पण आहे, का की प्रत्येक वेळा आपण भारतात खेळतो पण यावेळेला आपण UAEमध्ये खेळणार तर एक व्हेन्यू पण नवीन आहे. पण जी लढत आहे मला वाटतं की ते नक्कीच पूर्वीसारखीच होणार आहे, का की दोन्ही टीम चांगले आहेत, स्ट्रॉंग टीम्स आहेत. पण बघायचं की सुरुवात कुठली टीम चांगली करते, का की टुर्नामेंटमध्ये पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट असतं. राजपूत सर, आज आपण असंच आपल्यासोबत राहा. आजचा जो सलामीचा सामना आहे त्याच्यावरचा एक रिपोर्ट बघूया. आणि जसं आपण म्हटलं होतं की सलामीच्या सामन्यात जी टीम जिंकेल त्या टीमला या आय पी एलमध्ये खूप महत्त्वाचं राहील, कारण एक चांगला त्यांना प्लॅटफॉर्म मिळू शकतो आणि एक चांगला त्यांना मुमेंटम मिळू शकतो. तर आजच्या या सामन्याविषयी आपण जाणून घेऊया. जसं सांगितलं आता सुबोधनी सुद्धा की अबुधाबीमध्ये शेख जायद स्टेडियमवरती आता थोड्याच वेळात आय पी एलच्या सातव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि 2012 विजेता कोलकाता नाईट रायडर्स आय पी एलच्या या सातव्या हंगामाच्या सलामीच्या लढतीमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. या लढतीत कोणाचं पारड जड असेल, मुंबई इंडियन्सचं की कोलकाता नाईट रायडर्सचं? पाहूया एक खास रिपोर्ट. आय पी एलमधील सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणारी टीम म्हणून मुंबई इंडियन्सला संबोधलं जातं. आय पी एलच्या सहा हंगामांपैकी सलग चार वेळेला प्ले ऑफच्या लढती खेळण्याचा मान मुंबई इंडियन्सला मिळालाय. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि मायकल हसीच्या खांद्यावर बॅटिंगची मदार असेल. वेन ब्रावो आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू जरी यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार नसले तरी कोरे अँडरसन, माईक हसी अशा खेळाडूंनी मुंबई इंडियन्सची ताकद वाढली आहे. तर बॉलिंगमध्ये लसित मलिंगाच्या सोबतीला असेल जहीर खान, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा ही अनुभवी फिरकी दुखली ही मुंबई इंडियन्सची खरी ताकद असेल. मुंबई इंडियन्स एवढीच किंबहुना त्याहून अधिक चर्चा जर आय पी एलमधल्या कोणत्या टीमची होत असेल तर ती कोलकाता नाईट रायडर्सची. रॉबिन उथप्पा, युसुफ पठाण, उमेश यादव, पियुष चावला, विनय कुमार अशा नव्या खेळाडूंच्या समावेशामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्ये नवा उत्साह संचारलाय. याही हंगामातलं KKRचं यशापयश अवलंबून असेल ते टीम इंडियातलं स्थान गमावलेल्या आणि KKRचं कर्णधारपद भूषवणाऱ्या गौतम गंभीरच्या कामगिरीवर. ऑलराऊंडर जॅक स्कॅलिस आणि मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन KKRचे महत्वाचे खेळाडू असतील. सुबोध मयुरे, जय महाराष्ट्र, मुंबई. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माला कोणीही कमी लेखू नये असं प्रशिक्षक जॉन राईट यांनी म्हटलेलं आहे. रोहितकडे कर्णधारपदासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक गुण आहेत. रोहित मैदानावर उत्तम प्रकारे नेतृत्व करतो, तो चांगल्या योजना आखून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणीही करतो, चांगली कामगिरी करून आपल्या टीमला दिशा देण्याचं काम तो अगदी व्यवस्थित करतो, असे कौतुकोद्गार जॉन राईट यांनी काढलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा जाऊया न्यूज रूम मध्ये. सुबोध मयुरे याच विषयावर प्रश्न विचारणार आहेत माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांना.
राजपूत सर, रोहित शर्मा आणि एक प्रशिक्षक म्हणून आपण त्याला खूप जवळून बघितलं आहे, मुंबईचा खेळाडू आणि त्यांनी मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये नेतृत्व मिळवून करून दिलेलं आहे, नेतृत्व त्यांनी दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सला पण कर्णधार म्हणून त्यांनी अजिंक्यपद पण पटकावून दिलं आहे. पण या आयपीएलमध्ये, आयपीएलच्या या सातव्या हंगामात जेव्हा त्याच्या सोबतीला सचिन नसणार आहे, तेव्हा त्याचं कर्णधारपद किती महत्त्वाचं ठरणार आहे? जशी शाबासकीची थाप जॉन राईट यांनी दिलेली आहे, तेवढा तो सक्षमपणे या आयपीएलच्या सातव्या हंगामात एक कर्णधार म्हणून समोर येऊ शकेल का? सी, रोहित शर्मा एक गुणी क्रिकेटर आहेत आणि मुंबईचे जे पण खेळाडू असतात ते गुणी असतात आणि आपण मुंबईकर नेहमी एक वर्ल्ड क्लास प्लेयर्स दिले आहेत, जसं की सुनील गावस्कर, वेंगसरकर, शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि मला वाटतं असं वाटतं की रोहित शर्मा पण त्या मोडमध्ये आहेत. आणि जेव्हा लास्ट इयर आपण बघितलं की रोहित शर्माकडे सगळे लोक म्हणत होते की टॅलेंट खूप आहे पण तो परफॉर्मन्स नाही करायचा का की तो कन्सिस्टन्सी नव्हता, पण जेव्हा त्याला लास्ट इयर मुंबई इंडियन्सला कर्णधार झाला तेव्हापासून त्याची परफॉर्मन्स कन्सिस्टन्सी वाढली आणि खूप चांगल्या कामगिरी करायला लागला. तर मला असं वाटतं की ह्या वर्षी पण तो जेव्हा एक रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायचा आलो शिकला आहे आणि मला वाटतं मॅच फिनिश करायला लागला आहे आणि बरेचसे तुम्ही मॅचेस बघितलं की रोहित शर्माने मॅच फिनिश केलं आणि जिंकून दिलं, तर ती रेस्पॉन्सिबिलिटी मला वाटतं की खूप महत्त्वाची आहे कर्णधाराला. आणि ह्या वर्षी पण मला असं वाटतं की तो चांगल्या ह्यानी मुंबई इंडियन्सला कर्णधार करेल आणि नक्कीच टीमला यशस्वी ठरेल. आयपीएल व्यतिरिक्त इतर काही खेळांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यावरही चर्चा करायची आहे, पण त्याआधी जाऊया अनुजाकडे. सुबोध आणि तुमच्यामधली, लालचंद राजपूत या तुमच्या दोघांमधली ही जी रंगलेली जी खेळाविषयीची जी रंगलेल्या ज्या गप्पा आहेत त्या अजून ऐकायच्या आहेत आपल्याला खरं तर, कारण आय पी एलविषयी सगळ्यांना खूप उत्सुकता आहे की आता आय पी एल 7 कशी रंगणार आहे, त्यामध्ये काय होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांच्या समोर उभ्या राहा ठाकलेले आहेत म्हटल्यानंतर, पण इथे खेळामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि त्यानंतर क्रीडाविषयक इतरही बातम्या आपण पाहणार आहोत.